जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। दशक तीसरा, समास सहावा, आध्यात्मिक ताप। श्री राम, तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण, श्रोती करावे श्रवण, एकाग्र होऊनी। श्री समर्थ म्हणतात की, मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो, ते श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावे। जो तापत्रय पोडला तो संत संगे निवाला, आर्तभूत तोषला पदार्थ जेवी। तापलेला पदार्थ जसा पाण्याने निवतो तसा तापत्रयाने जो पोडतो तो संत समागमाने निवतो, शांत होतो। क्षुधाक्रांतास मिळे अन्न, तृषाक्रांतास जीवन, बंदी पडिल्याचे बंधन तोडिता सुख। भुकेलेल्यास अन्न मिळावे आणि तहानलेल्यास पाणी मिळावे, किंवा बंधनात पडलेल्यांची बंधनातून सुटका व्हावी, त्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होते। महापुरे जाजावला तो पैल तीरास नेला, का तो स्वप्नींचा चेहिला स्वप्न दुःखी। किंवा महापुरात घाबरलेल्यास पैल तीरास नेला असता तो जसा सुखी होतो, किंवा स्वप्न दुःखाने दुखी झालेल्यास जागे करावे, किंवा कुणाचे मरण ओढवले असता त्याला जीवनदान द्यावे, किंवा एखादा संकटात सापडला असता युक्ती प्रयुक्तीने त्याचे संकट निवारण केल्यास त्यास जसे सुख होते। कोणी एकासी मरण येता दिले जीवदान, संकटास निवारण तोडिता सुख। रोगियास औषध सप्रचित पाणी शुद्ध, तयासी होय आनंद आरोग्य होता। किंवा रोग्याला अनुभव सिद्ध असे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळून आरोग्य प्राप्त झाले असता त्याला जसा आनंद होतो, तैसे संसारी दुःखावला। त्रिविध तापे पोडला तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी। त्याप्रमाणे संसारातील दुःखाने जो गांजलेला असतो, त्रिविध तापाने जो पोडलेला असतो, तोच एक परमार्थ मिळण्यास अधिकारी ठरतो। ते त्रिविध ताप ते कैसे आता बोलिजे तो तैसे, ए विषयी एक असे वाक्याधार। ते त्रिविध ताप कसे असतात ते आता मी सांगतो, याविषयी एक वाक्याधार आहे। श्लोक देहेन्द्रिय प्राणेन सुख दुःखच प्राप्ते, इम आध्यात्मिक ताप जायते दुःख देही नाम। देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुख दुःख भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात। सर्व भूतेन संयोगात सुख दुःखच जायते। द्वितीय ताप संतापा सत्य चैवाधि भौतिका। सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे, तो खरोखर अधिभौतिक ताप होय। शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भुक्त व्यमिद चैवाधि दैविकम। माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना स्वर्ग नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना आधी दैविक ताप असे म्हणतात। एक ताप आध्यात्मिक, दुसरा तो आधी भौतिक, तिसरा आधी दैविक ताप जाणावा। एक ताप आध्यात्मिक ताप म्हणतात, दुसरा जो ताप त्यास अधिभौतिक म्हणतात, आणि तिसरा ताप तो आधी दैविक ताप जाणावा। आध्यात्मिक तो कोण, कैसी त्याची ओळखन, आदी भूतिकांचे लक्षण जाणीजे। आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तो कसा ओळखावा, तसेच आदी भौतिक तापाचे लक्षण ते कसे जाणावे। आदी भौतिक तो कैसा, कवण तयाची दशा, हे
ही विशद कडे ऐसा विस्तार कीजिए, आदि दैविक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हे सर्व स्पष्टपणे कळेल अशा प्रकारे विस्तार करून सांगा. आजी म्हणोनी वक्ता ज्याला कथा विस्तारिता आध्यात्मिक ताप आता सावध ऐका. त्यावर वक्ता हा आजी असे म्हणून विस्तारपूर्वक सांगता झाला तरी आता आध्यात्मिक ताप संबंधीचे निरूपण सावध होऊन ऐका. देह इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुख दुःखे सीने जाण या नाव आध्यात्मिक. देह इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने आपणास सुख दुःख होऊन जो त्रास होतो त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. जे दुःख देहामधून येते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला तापत्रयात आध्यात्मिक असे म्हणतात. देहामधून काय आले, प्राणे कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की देहातून देहामधून कोणती दुःखे येतात आणि प्राणांमध्ये मुळे ती कशी सोसावी लागतात हे आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. खरुज खवडे पिडूया नारू नखरुडे मांजर्या देवी गोवरू. देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक. देहामधील विकारांना आध्यात्मिक ताप म्हणतात. ते असे खरुज खवडे पुड्या नारू नखुडे मांजर्या देवी गोवर. काख मांजरी केस तोंड ओखडे ओखटे वर्ण काळ फोट व्याधी मूड व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक. काक मांजरी केस्तुड सडके व्रण काळपुटी व्याधी दुसह अशी मूड व्याध. अगुड वेळे गाल फुगी कंड लागे जे वाऊगी हिरडी सुजे भरेल बलंगी या नाव आध्यात्मिक. बोटाचे दुखणे गाल फुगी उगीच कंठ सुटणे हिरडी सुजणे दातात भरणे कष्पट. वाऊगे फोड उगती वाऊगे फोड उठती का ते सुजे अंग कांती वात आणि तिळका लागती या नाव आध्यात्मिक. अंगावर उगीच फोड उठणे किंवा अंगाला सूज येणे वात होणे तिळका लागणे. नाईटे अंदू गज कर्ण पेहाचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक. नायटे हाड्या व्रण गजकर्ण जलोदराने वाढलेले पोट कानठड्या बसून कान फुटणे. कुष्ठ आणि ओला कुष्ठ पड्या रोग अतिश्रेष्ठ क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक. पांढरे कोड महारोग अतिश्रेष्ठ असा रक्तक्षय व क्षयाचे कष्ट. वाटी वटक वाय गोडा हाती पायी लागती का भोवडी लागे वेडो वेडा या नाव आध्यात्मिक. गाठ सरकणे अर्भक दूध प्यायल्यावर दुधाच्या गोळ्या होऊन ते ओकते ते दुखणे किंवा वायू गोळा अथवा हातापायाला कळा लागणे वरचे वर चक्कर येणे. लांडा आणि वड पोटा पोट सुळाची तडमड अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक. ओलांडा वड पोट सुळाच्या वेदना अर्धशिशीने कपाळ उठणे. दुःखे माझ आणि मान पुष्टी ग्रीवा आणि मदन अस्थि सांधे दुखती जाण या नाव आध्यात्मिक. मान आणि कंबर दुखणे पाठ गळा आणि तोंड दुखणे हाळांचे सांधे दुखणे. कुडीक तरड कामिनी मुरमा सुंटरे माडिनी विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक.
मोडासी अजी नाची हाग कोक काविड पुरड गडवे गंडमाळा विदेशातील पाणी लागणे जळसूस आणि हिवारे गिरिविधी आणि अंधारे ज्वर पाचाव आणि शारे या नाव आध्यात्मिक कोरड पडणे हिव ताप गरगरणे आणि अंधारी येणे उलटलेला ज्वर ज्वर आणि शहारे येणे शैत्य उष्ण आणि तृणा क्षुधा निद्रा आणि दिशा विषय तृणेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक शैत्य उष्म तहान भूक निद्रा आणि हगवन विषय वासनेच्या अतिरेकाने होणारी दुर्दशा आळसी मूर्ख आणि अपेसी भय उद्भवे मानसी विसराळू दुष्ट आहिरनिसी या नाव आध्यात्मिक आळसी मूर्ख अपयश मनात भय उत्पन्न होणे विसराळू असणे आणि रात्रंदिवस उद्विग्न असणे मूत्रकोड आणि परमे रक्तपिती रक्त परमे खडाचढांचेनी श्रमे या नाव आध्यात्मिक लघवी अडणे परम गरमी रक्तपिती आणि रक्त परमे मूत खड्यांचा त्रास होणे मुरडा हागन उन्हाळे दिशा कोंडता आंदोडे एक व्यथा असोन न कळे या नाव आध्यात्मिक मुरडा हागवन उन्हाळे लागणे अवरोध झाला असता त्रासणे किंवा रोग असून तो कोणता हे न कळणे गाठी ढळली जाले जंत पळे आव आणि रक्त अन्न तैसेची पडत या नाव आध्यात्मिक गाठ सरकणे जंत होणे आव आणि रक्त पडणे किंवा अन्न न पचता तसेच पडणे पोटफुगी आणि तळस भरला हिर लागला घास फोडी लागता कासावीस या नाव आध्यात्मिक पोटफुगी तस लागणे ठसका लागणे घास लागणे मुखातील लहान फोडांमुळे जीव कासावीस होणे उचकी लागली उसीत गेला पीत उसडले उलटा झाला खरे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक उचकी लागणे घास अडकणे पित्त उसळून उलटी होणे जीभ काटे पळसे खोकला होणे उसळला दमा आणि थाप पडजीभ ढासी आणि कफ मोवाज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक दमा उसळून धाप लागणे पडजिभेमुळे ठास लागणे कफ होणे मोवाज्वर आणि संताप येणे कोणी सेंदूर घातला तेने प्राणी निर्बुजला घशामध्ये फोड झाला या नाव आध्यात्मिक शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे घशामध्ये फोड येणे गोड सोंट्या आणि जीभ जडे सदा मुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक घटसर्प आणि जीभ झडणे तोंडाला सदा दुर्गंधी येणे दात पडून हिरड्यांना कीड लागणे गड सोट्या आणि जीभ झडे सदामुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक जरंडी गोलाड घोलाना गंटमाळा अवचिता स्वय फुटेडा आपणची कापी अंगुडा या नाव आध्यात्मिक पांढरी वाढणे घोडना फुटणे गंटमाळा अकस्मात डोळा फुटणे आपलेच बोट आपण आपून घेणे कडा तिडका लागती का ते दंत उन्मळती अधर जिव्हा रगडती या नाव आध्यात्मिक कान ठणकणे डोळे दुखणे नाना प्रकारच्या दुःखांमुळे शोक होणे गर्भांध किंवा नपुसक असणे कर्णदुःख नेत्रदुःख नाना दुःखे घडे शोक
गर्भांध आणि नपुसक यांना आध्यात्मिक. कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखांमुळे शोक होणे, गर्भांध किंवा नपुसंक असणे, फुले वळस आणि पडवळे, कीड करतात रातांदळे, दुश्चित्त भ्रमिष्ट आणि खुळे या नाव आध्यात्मिक. डोळ्यात फूल पडणे, वळस वाढणे, मोती बिंदू काच बिंदू होणे, पापण्यांना कीड पडणे, बुडे असून न दिसणे, रातांधळेपणा, दुश्चित्तपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा. मुखे बधिर राखोळे, थोडे चढले आणि वेडे, पांगुड कुर्रे आणि पावळे या नाव आध्यात्मिक. मुखेपणा, बधिरपणा, ओट तुटणे, हात तुटणे, वृत्ती चढणे, वेडेपणा, पांगडेपणा, आखूड पाय असणे, कुबड असणे. तारसे घुले काने कैरे, गारोडे जमून ठापरे, षडांगुडे गेंगाने, विदारे यांना आध्यात्मिक. तारवटलेले डोळे असणे, वाकडी मान असणे, तिरडेपणा, घारे डोळे असणे, अति ठेंगणेपणा सारखे हेच काढणे, हाताला सहा बोटे असणे, गेंगणेपणा, हुरुपता. दांतिरे, बोचिरे, घाणाड, घाण हीन, श्रोत्रहीन, बरड, अतिक्रोश, अतिस्थूळ या नाव आध्यात्मिक. तोंतरे, दांतरेपणा, बोचरेपणा, लांब नाक असणे, नाकच नसणे, नाक नसणे, कान नसणे, बडबड करणे, अतिकृशता, अतिस्थूलता. तोतरे बोलणे, निर्भळ रोगी, रूप कुरूप, कुटीड, मत्सरी, खादाड, तपिड या नाव आध्यात्मिक. तोतरेपणा, बोबडेपणा, अशक्तपणा, रोगटपणा, कुरूपता, कुटिलता, मत्सरी स्वभाव, खादाडपणा, ताटतपणा. संतापी, अनुतापी, मत्सरी, कामिक हेवा, तिरस्करी, पापी, अवगुणी, विकारी या नाव आध्यात्मिक. संतापपणे, पश्चाताप करणे, मत्सर करणे, कामना असणे, हेवा अथवा तिरस्कार करणे, पाप करणे, अवगुण असणे, विकारवशता. उठणे ताट, ताटाकरक, आवटळे आणि लचक, सुजी आणि चालक या नाव आध्यात्मिक. उठता न येणे, अंग ताटणे, अवघडणे, लचकणे, सूज येणे आणि संधिवात. सल आळवे गर्भपात, स्तन गुंते स्तन सनपात, संसार कोंडे, अल्पमृत्य या नाव आध्यात्मिक. न वाढणारा गर्भ, मूल आळवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्नीपात, संसारातील अडचणी, अपमृत्यू. नखविक आणि हिंगुडे, बाष्ट आणि भावडे, वावळे, उगीच दांत खीड पडे या नाव आध्यात्मिक. नख विष आणि नखुर्डे, शिडे व वातुड खाण्याने होणारे रोग, वावळे खाण्याने होणारा त्रास, उगीच दातखीड बसणे. झळती पाती, सुजती भवया, नेत्री होती, राजन ओढिया, चाडसी लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक. डोळ्यांच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्याला रांजणवाळ्या होणे, डोळ्यांना चष्मा लागणे. वांग तीड सुरमेलासे, चामखीड गलंडे मसे, चुकुर होई जे मानसे या नाव आध्यात्मिक. कळस पुड्या, तीड पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीड गालगुंड, केस साड, काळे चट्टे, मनाने भ्रमिष्ट होणे.
नाना फुग आणि आवाळे, अंगी दुर्गंधी प्रबळे, चाई चाडी चाटी लाड गडे, या नाव आध्यात्मिक। अंगावर येणारे फुगवटे आवटे अंगाला अत्यंत दुर्गंधी येणे, डोक्यावरील केस गळून चट्टे पडणे, तोंडातून लाळ गडणे। नाना चिंतेची काळजी, नाना दुःखे चित्त पोळी, व्याधी वाचून तळमळी, या नाव आध्यात्मिक। नाना प्रकारच्या चिंतेने काळवंटणे, नाना दुःखांनी चित्त हो पोळून निघणे, काही आजार नसून जीवाची तगमग होणे। वृद्धपणीच्या आपदा, नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा, या नाव आध्यात्मिक। वृद्धपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी क्षीण असणे। नाना व्याधी नाना दुःखे, नाना भोग नाना खांडके, प्राणी तळमळी शोके, या नाव आध्यात्मिक। नाना रोग व नाना प्रकारचे दुःख, नाना भोग अनेक जखमा, यामुळे माणसाला दुःख होऊन तडमडणे। ऐसी आध्यात्मिक ताप, पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमुप दुःख सागर। अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मातील पातकांचे फळ असते, त्यांचे कितीही वर्णन केले तरी पुरे पडत नाही, असा हा न संपणारा दुःखांचा समुद्र आहे। बहुत काय बोलावे, श्रोती संकेते जाणावे, पुढे बोली जे स्वभावे, आदिभूतिक। श्री समर्थ म्हणतात की आणखी किती वर्णन करावे, श्रोत्यांनी वरील उदाहरणावरून समजून घ्यावे। आता पुढील समासात स्वाभाविक आदिभौतिक तापाचे निरूपण केले जाईल। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिक ताप नाम निरूपण समास 6वा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ।